तिथे भाजप नेत्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. बुलढाण्यातील सभेत औरंगजेबाचा उल्लेख करत संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर ही टीका केली होती. या भाषणाची सीडी भाजपनं निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भाजप नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संजय राऊत बोललेत त्यामुळे ते या गुन्ह्यातील भागीदार आहेत असं देखील भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे, तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आहे आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये. मोदी आला नाही औरंगजेब आला म्हणा काढून टाक. सर संजय राऊत जी ने महाराष्ट्र में कहा कि मोदी जी गुजरात से आते हैं, औरंगजेब भी वहीं के थे और औरंगजेब जिस प्रकार दबा रहे थे वगैरह वगैरह जो कुछ वक्तव्य कहा, ऐसे कई प्रदेशों से वक्तव्य आना शुरू हो रहे हैं. तो चुनाव आयोग का हमने कहा कि इसको आप सही समय पर इन वक्तव्यों के प्रति एक कड़ी भूमिका लेना जरूरी है और चुनाव आयोग ने कहा कि हम इसमें ध्यान देंगे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.